शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। बिजली बिल को लेकर राजकारण अब तपने लगा है। भाजपा की ओर से लॉकडाउन के बाद आए बिजली बिल को लेकर विविध प्रकार के आंदोलन किए गए, मगर राज्य सरकार की ओर से इस मामले में कोई भी बड़ा कदम नहीं उठाया गया। भाजपा की मांग है कि सरकार ने लॉकडाउन के 3 महीने के बिजली बिल माफ करना चाहिए, मगर राज्य सरकार इस ओर किसी भी तरह का जवाब नहीं दे रही। ऊर्जा मंत्री नितिन राउत ने 20 से 30% बिल कम करने की घोषणा की, मगर भाजपा इसके लिए राजी नहीं। आखिरकार सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए भाजपा की ओर से शनिवार को शहर के विविध 32 जगहों पर बिजली बिल जलाओ आंदोलन किया गया। शहर के शहीद चौक पर मध्य नागपुर की ओर से प्रवक्ता गिरीश व्यास और विधायक विकास कुंभारे के नेतृत्व में आंदोलन किया गया। वाढीव बिल आल्या बरोबर आंदोलनाची सुरुवात केली। आम्ही निवेदन दिले, ऊर्जा मंत्र्यांना माहिती दिली, आम्ही या संदर्भामध्ये डेप्युटेशन दिल्यानंतर जनजागृती केली, लोकांना विजेचे बिल आम्हाला सबमिट करा म्हणून सांगितलं, लोकांना याच्यावर आक्षेप घ्यायला सांगितलं, त्यानंतर आम्ही नगाडे वाजवून या झोपलेल्या सरकारला मुख्यमंत्र्यांना ऊर्जा मंत्र्यांना जागा करण्याचा प्रयत्न केला। पण हे सरकार लाचार आहे, हे सरकार भिकारी आहे, हे सरकार जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत नाही, आणि त्यामुळे आज आम्ही या आंदोलनाच्या शृंखलेमध्ये आज आम्ही विजेच्या बिलांची होळी करतो। मुळात जे विजेचे बिल आले आहेत त्या विजेच्या बिलाच्या संदर्भामध्ये हे अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की त्यांच्याकडे 2019 डाटा आमचा पूर्ण उपलब्ध आहे प्रत्येक कन्झ्युमरचा, त्यावेळेला वापरली गेलेली वीज याच्यामध्ये जर फरक असेल तर 10 ते 15% फरक असू शकतो, पण 8% फरक नाही, त्या पटीने बिलं वाढलेले आहेत। 2019 जे बिल मार्चमध्ये होतं ते मी 3% वाढून आलेलं आहे, मग मार्च एप्रिल मे हे सगळे बिल 3-3% वाढून आलेले आहेत, म्हणजे लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत। या माध्यमातून एक उदाहरण द्यायचं असेल, मला 36,000 बिल माझ्याकडे आलं आणि ज्यावेळेला मी आक्षेप घेतला, ते पत्रही माझ्याकडे आहे, मी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी मला करेक्ट स्टेटमेंट पाठवलं आणि त्याच्यामध्ये ते बिल 25,000 आलेलं आहे, 25,600 काही रुपयांचं। म्हणजे जर एका बिलामध्ये जर करेक्शन होऊ शकतं तर सर्व बिलांचा आढावा घेतला तर जनतेला न्याय मिळू शकतो, पण या सरकारला जनतेला न्याय द्यायचा नाही, या जनतेला या सरकारला जनतेच्या विरोधामध्ये काम करायचं आहे, आणि म्हणून या जनतेची जर चाळ, या प्रश्नांची चाळ जर या सरकारला नसेल तर जनतेच्या मनामध्ये या सरकारच्या बाबतीत एक चीड निर्माण झाली आहे आणि त्याचं प्रदर्शन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने इथं करतो। वही दूसरी ओर दक्षिण नागपुर की ओर से तुकड़ोजी पुतला पर दक्षिण नागपुर अध्यक्ष देवेंद्र दस्तूरे के नेतृत्व में बिजली बिल की होली की गई। इस समय क्षेत्र के नगर सेवक सहित कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। 3 महीने से आप देख रहे हैं कि पूरे हिंदुस्तान में कोरोना के चलते सभी के काम धंधे बंद है, सभी कई लोगों की नौकरियां चली गई, कई लोग बेघर हो गए, कई लोगों के धंधे बंद हो गए, ऐसा रहने के बावजूद और जिस प्रकार से महाराष्ट्र सरकार ने सभी को वचन दिया था कि हम इस समय अप्रैल में जो बीज दर बढ़ाने वाले थे वो नहीं बढ़ाएंगे करके रेट्स, उसके बावजूद उन्होंने बिजली के रेट्स बढ़ाए, उसके बावजूद उन्होंने 3 महीने का एवरेज बिल भेजा, उसके साथ में उसकी वजह से स्लैब्स बढ़ गए, पेमेंट के स्लैब्स बढ़ने के वजह से वो पूरा इलेक्ट्रिक बिल बढ़ गया है, उसमें उन्होंने और इंटरेस्ट भी जोड़ दिया, यानी सब्सिडी नहीं दी 100 यूनिट की, उसके बावजूद उन्होंने रेट भी बढ़ाए, एवरेज बिल भी भेजा, इंटरेस्ट भी जोड़ा, कुछ लोगों ने ऑनलाइन पेमेंट किया उस वो भी जोड़ के भेज रहे, पेमेंट कट भी नहीं किया, ऐसा रहने के बावजूद हम लोगों ने बहुत शांति से अभी तक हम लोगों ने आंदोलन किया। भारतीय जनता पार्टी ने हमारे शहर के अध्यक्ष प्रवीण जी दटके और हमारे आमदार मोहन जी मते इनके मार्गदर्शन पर हम लोग लगातार यहाँ पर आंदोलन कर रहे हैं कि शांततापूर्ण कर रहे हैं। आज हमने यहाँ पर इलेक्ट्रिक वाढ़ी इलेक्ट्रिक बिल की आज हमने होली की है, लेकिन हम लोग इसको और आगे बढ़ा सकते हैं। हमने निवेदन दिया, चीफ इंजीनियर से मिले, मुख आंदोलन किया, महिला आघाड़ी ने किया, तो अलग अलग आंदोलन शांततापूर्ण हमने करने के बावजूद गरीब लोगों को झोपड़पट्टी में ठेले बंद हो गए, सब लोगों को खाने को नहीं मिल रहा है और उसके बावजूद ये इलेक्ट्रिक बिल मांग रहे हैं।
ऐसे समय पर आप देखेंगे कि लोग आत्महत्या से ज्यादा मरे हैं नागपुर शहर में, और ना कि कोरोना से। करीब करीब 200 लोगों ने आत्महत्या कर ली। तो गरीब लोग अगर खाएंगे नहीं तो इलेक्ट्रिक बिल कैसा भरेंगे? भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या तुकडोजी चौकात आम्ही या इलेक्ट्रिक बिळाची होळी करत आहोत। याच्यामध्ये आमचे दक्षिणचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्रभाऊ दस्तुरे आणि बाकी सगळ्या माझ्या भगिनी नगरसेविका। आता हे चौथं पाचवं आंदोलन आहे आमचं। बिलं इतके वाढू येत आहे की सांगायची सोय नाही, खायला नाही आहे ना, बिलं इतके भरमसाठ येऊन राहिले। एकाएका जे नोकरीवर होते, प्रायव्हेटमध्ये होते, त्यांना कोरोनामुळे काढण्यात आलं। काय खावं, काय भरावं, काय लेकरांना पोसावं, जर हे उद्धव सरकार जर ठिकाण्या आली नाही तर आम्हाला यांना खेचायला काही वेळ लागणार नाही। आम्ही जसं कांद्यावर पदर न कमरेला पदर ठेवतो तोही काढून आम्ही रस्त्यावर यायला तयार आहोत। बिलकुल यांना आम्ही उडवून टाकू किंवा काय म्हणतात चांगला चांगली यांना शिस्त शिकवू, हे यांना समजत नाही की घरात एक खाणार चार कमवणारे होते, त्यातनं तीन कमी झाले, एक कमवणार आहे, दादा जीव चार चार जीव एका घरामध्ये, काय करणार आहेत? इकडे इलेक्ट्रिकचं बिल भरलं तर किराया द्यायला पैसे नाही राहत, काय केलं पाहिजे, चोऱ्या केल्या पाहिजे, ते नाही होत। आमच्या सरकारमध्ये एवढा गोंधळ नव्हता पण आता खूपच गोंधळ आहे। आम्ही नगरसेविका आहोत, आम्ही जबाबदार व्यक्ती आहोत, प्रत्येक जण आमच्याकडे येते, आम्हाला ते त्यांना समजावून सांगता सांगता आम्ही थकून गेलो। पण हे सरकार काही ऐकत नाही, बिलकुल निर्लज्ज हलकटणं नालायक सरकार झालेलं आहे। असं सरकार बदलवायला आम्ही बिलकुल सगळ्याजणी सगळ्या भगिनी आम्ही आंदोलन करायला निघू, आम्ही बिलकुल आम्ही मागे पुढे पाहणार नाही। आमचे नेते जसं म्हणतील आम्ही तसं करायला तयार।